इयत्ता 10वी, विषय भूगोल, प्रकरण 8वे, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, भाग 1। अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार। अर्थव्यवस्था, अर्थव्यवस्था म्हणजे एखाद्या देशातील उत्पन्न, व्यापार, पैशांचा पुरवठा यांच्यातील आंतरसंबंधास अर्थव्यवस्था असे म्हणतात। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अर्थव्यवस्था म्हणजे एखाद्या देशातील उत्पन्न, व्यापार, पैशांचा पुरवठा यांचा एकमेकांशी जो काही संबंध असतो, तर यास आपण अर्थव्यवस्था असं म्हणत असतो। आता पुढचा प्रकार आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार। तर अर्थव्यवस्थेचे सर्वसाधारणपणे तीन प्रकार पडत असतात। पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था, दुसरा आहे समाजवादी अर्थव्यवस्था आणि तिसरा प्रकार म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था। तर आता आपण या अर्थव्यवस्थेचे एक एक प्रकाराचा अभ्यास करू। पहिला आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था। या अर्थव्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते। कमाल नफा मिळवणे हा या अर्थव्यवस्थेतील उत्पादकाचा मुख्य हेतू असतो। बघा आता ही जी काही अर्थव्यवस्था आहे, भांडवलशाही अर्थव्यवस्था, तर या अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादनाची साधनं जी असतात, तर त्याची मालकी आणि त्याचं व्यवस्थापन हे एका व्यक्तीकडे असते। आणि याचा मुख्य उद्देश काय असतो की कमाल नफा मिळवणे हा या अर्थव्यवस्थेच्या उत्पादकाचा मुख्य हेतू असतो। आता भांडवलशाही अर्थव्यवस्था कोणत्या देशात आहे, तर त्याचं उदाहरण आहे अमेरिकन संघराज्य। या देशामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे। दुसरा प्रकार आहे समाजवादी अर्थव्यवस्था। या अर्थव्यवस्थेत उत्पादकाचे घटक एकत्रितरित्या संपूर्ण समाजाच्या मालकीचे असतात। यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते। समाजाचे हित साधावे हा मुख्य हेतू असतो। बघा या समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये जे काही उत्पादक घटक असतात, तर त्याची मालकी कोणत्या एका व्यक्तीकडे नसून तर ती संपूर्ण समाजाच्या मालकीची असते आणि यावर सरकारचे पूर्ण नियंत्रण असते। आता याचा मुख्य हेतू काय, तर समाजाचे हित साधलं जावं हा यातील मुख्य हेतू आहे। आता समाजवादी अर्थव्यवस्था असलेले देशांचे काही उदाहरण बघू आपण। रशिया आणि चीन, रशिया आणि चीन हे दोन्ही समाजवादी अर्थव्यवस्था असणारे देश आहेत। पुढचा प्रकार आहे मिश्र अर्थव्यवस्था। या अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आणि खाजगी या दोन्ही क्षेत्रांचे सह अस्तित्व असते। बघा या ठिकाणी ही जी काही मिश्र अर्थव्यवस्था आहे, तर या ठिकाणी जे काही सार्वजनिक क्षेत्र जे आहे आणि खाजगी क्षेत्र या दोघांचं एकत्रीकरण करून ही अर्थव्यवस्था निर्माण होत असते, मिश्र अर्थव्यवस्था। आता मिश्र अर्थव्यवस्था कोणत्या देशात आहे, तर त्याचे उदाहरण बघू आपण। भारत आणि ब्राझील, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था आहे। अर्थव्यवस्था आणि अर्थव्यवस्थेचे प्रकार। आता यामधला पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार। बघा आता विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे कोणते प्रकार आहे ते आता आपल्याला अभ्यासाचे आहे प्रकार। पहिला प्रकार आहे विकसित अर्थव्यवस्था,
दुसरा प्रकार आहे विकसनशील अर्थव्यवस्था आणि तिसरा प्रकार आहे अविकसित अर्थव्यवस्था। बघा या ठिकाणी विकसित अर्थव्यवस्था, आता विकसित अर्थव्यवस्थेत दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण, मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकीकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर व मृत्यूदर ही लक्षणे दिसून येतात। आता याचे उदाहरण कोणते विकसित अर्थव्यवस्थेचे, तर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे विकसित अर्थव्यवस्था असलेले देश आहेत। पुढचा प्रकार आहे विकसनशील अर्थव्यवस्था। या अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, कमी औद्योगिकीकरण, कृषी क्षेत्राचे प्राबल्य, साक्षरतेचे कमी प्रमाण, लोकसंख्या वाढीचा उच्च दर ही लक्षणे दिसून येतात। आता विकसनशील अर्थव्यवस्था कोणत्या देशांमध्ये आहे त्याचे उदाहरण बघू आपण। भारत, श्रीलंका, म्यानमार, पाकिस्तान आणि ब्राझील या देशांमध्ये विकसनशील अर्थव्यवस्था आहे। शेवटचा प्रकार आहे अविकसित अर्थव्यवस्था। या व्यवस्थेत दरडोई उत्पन्न अतिशय कमी, शिक्षण आणि औद्योगिकीकरणाचा अभाव, गरिबीचे उच्च प्रमाण, अन्नधान्यांचा तुटवडा, गरिबीचे प्रमाण जास्त, सर्वात कमी मानव विकास निर्देशांक ही लक्षणे असतात। आता अविकसित अर्थव्यवस्था असलेल्या देशांचं उदाहरण आहे आफ्रिकेतील काही देश, जसं नायजेरियासारखा जो काही देश आहे, तर त्या ठिकाणी त्या ठिकाणची अर्थव्यवस्था ही अविकसित अर्थव्यवस्था या प्रकारात मोडली जाते।